तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ 2030 घरांसाठीची जी काही अंतिम मुदत आहे ती संपलेली आहे आणि या लॉटरीमध्ये भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. अर्थात 2030 घरांसाठी 1,13,000 अर्ज हे दाखल झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हेच जे काही म्हाडाच्या लॉटरीज काढल्या जातात त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उत्पन्न गटाचंही काढल्या जात आहेत. जे काही वेगवेगळी मंडळं आहेत, मुंबई मंडळ आहे, कोकण मंडळ आहे, पुणे मंडळ आहे, नाशिक मंडळ आहे, छत्रपती संभाजीनगर मंडळ आहे, अमरावती मंडळ आहे, नागपूर मंडळ, अशा वेगवेगळ्या मंडळामध्ये ह्या सोडती काढल्या जातात आणि त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवलेल्या असतात. त्याच्यामध्ये काही कागदपत्रांच्या अटी असतात. त्या कागदपत्रांची पडताळणी करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असते आणि याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, अर्थातच अधिवास प्रमाणपत्र. आणि त्याच संदर्भात या लॉटरीमध्ये अनेकांना अडचणी आलेल्या आहेत. अनेकांचे डोमिसाईल हे व्हेरीफाय झालेले आहेत, अनेकांकडे जुनी डोमिसाईल होती आणि म्हणून ती कुठेतरी या म्हाडाच्या लॉटरीपासून वंचित राहिल्याचं दिसून येत आहे. तर नुकतंच मित्रांनो, म्हाडाकडून याच डोमिसाईल सर्टिफिकेट संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लॉटरी काढली गेली होती त्या लॉटरीमध्ये पाहिलेलं आहे की अनेकांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही आहेत. अनेकांच्या डोमिसाईल सर्टिफिकेट, विशेषतः डोमिसाईल आणि इन्कम ह्याच्या संदर्भात अनेकांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग दाखवत होतं. म्हणजे जी काही म्हाडाची अंतिम मुदत होती 19 सप्टेंबरची रात्री 11:59 सुद्धा अनेकांची डोमिसाईल व्हेरीफाय झालेली नव्हती. कारण ही डोमिसाईल व्हेरिफिकेशन प्रक्रिया आहे संबंधित तहसील कार्यालयातून पूर्ण केली जाते. इथून व्हेरीफाय झाल्यानंतरच म्हाडाच्या सिस्टममध्ये ते व्हेरीफाय केलं जातं आणि याला बराच काळ लागत आहे. समजा 24 तास 12 तास लागत असतील तर इट इज ओके, पण त्या ठिकाणी 2-2, 3-3, 4-4 दिवससुद्धा ते व्हेरीफाय होत नव्हते आणि तिथे अनेकांना अडचण आलेली आहे की अनेकांची गोची झाली होती की अनेकांना या संदर्भात अर्ज करता आले नाही. आणि म्हणून कुठेतरी आता म्हाडाकडे एक नवीन मागणी आली होती की जे काही डोमिसाईलची अट आहे ती थोडीफार शिथिल करावी, जे काही जुनं डोमिसाईल आहे ते ॲक्सेप्ट करावं, अशी कुठेतरी मागणी आली होती. म्हणजेच मित्रांनो, म्हाडाची बैठक झाली आणि त्या म्हाडाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्ही मात्र जुनं डोमिसाईल अपलोड करून या म्हाडाच्या लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकता, म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करू शकता. पण तुम्हाला जर लॉटरी लागली तर मात्र तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर काही ठराविक कालावधी देण्यात येणार आहे आणि त्या कालावधीमध्ये तुम्हाला हे डोमिसाईल सर्टिफिकेट, नवीन डोमिसाईल सर्टिफिकेट जे 2018 अंतर्गत आहे ते देणं बंधनकारक असणार आहे. म्हणून कुठेतरी ज्यांना डोमिसाईलमुळे काही अडचण येत होती, ज्यांच्याकडे वैव अधिवास प्रमाणपत्र नव्हतं किंवा ज्यांचं व्हेरिफिकेशन होत नव्हतं वेळेवर, त्यांना मात्र आता नक्कीच इथे दिलासा मिळणार आहे. पण हा नियम मात्र मित्रांनो अपकमिंग लॉटरीसाठी लागू केला जाणार आहे. अर्थातच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोकण मंडळाची 7,000 घरांची लॉटरी येणार आहे आणि त्या लॉटरीपासून हा नियम लागू केला जाईल. याच्यामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाचं हेच आहे की अनेक जण एजंटकडे जाऊन डोमिसाईल सर्टिफिकेट काढत होते. 3-3, 4-4 हजार रुपये देऊन त्यांनी डोमिसाईल सर्टिफिकेट काढलेले आहेत, तरीसुद्धा ते व्हेरीफाय न झाल्याने ते कुठेतरी नाराज आहेत. इथे कुठेतरी अर्जदारांची आर्थिक पिळवणूक होत होती, आर्थिक फसवणूक होत होती. म्हणून ज्यांच्याकडे जुनं डोमिसाईल आहे किंवा ज्यांचे डोमिसाईल सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नाहीत अशांना मात्र नक्कीच या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट हे काढणं खूप जिकरीचं वाटत होतं अनेकांना, अनेकांकडे ते नसल्यामुळं किंवा अनेकांना ते वेळेत मिळत नसल्यामुळं. मध्यंतरीच्या काळामध्ये गणपतीची धामधूम होती, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सुट्ट्या होत्या, त्या सुट्ट्यामध्ये सुद्धा अनेकदा तहसील ऑफिस बंद होतं, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना ते नवीन डोमिसाईल काढता आलेलं नव्हतं आणि म्हणून अनेकजण या लॉटरीपासून वंचित होते. पण आता पुन्हा या पुढील लॉटरीमध्ये मात्र नक्कीच आपल्याला ही संधी मिळणार आहे आणि पुढील वर्षी जी काही मुंबईची लॉटरी येणार आहे 2,500 ते 3,000 घरांची, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या जुन्या डोमिसाईलच्या आधारे सहभागी होता येणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही कोकण मंडळाची 7,000 घरांची जाहिरात येणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, त्यासोबतच सिडकोची जवळजवळ 25,000 घरांची लॉटरी सुद्धा जाहीर केली जाणार आहे आणि दोन्ही लॉटरीसाठी अधिवास प्रमाणपत्र अर्थातच डोमिसाईल सर्टिफिकेट हे बंधनकारक आहे. तुमच्याकडे जुनं डोमिसाईल असेल तर इट इज ओके, तुम्ही ते अपलोड करू शकता. पण नक्कीच प्रयत्न करा की तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच ते तुम्ही काढून घ्या, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.